नमस्कार मित्रांनो, ॲज एक्सपेक्टेड रेल्वे रिक्रुटमेंट मधली जी रेल्वे रिक्रुटमेंटची भरती सुरू आहे, ज्यामध्ये पहिल्यांदा तुम्ही ELPच्या जागा आल्या होत्या, नंतर टेक्निशियनच्या आल्या होत्या, आता RPFच्या जागा आलेल्या आहेत. भरपूर लोकांना हाई डाऊट असेल की सर, ह्या नंबर ऑफ वॅकन्सी पहिल्यांदा रेल्वेच्या खूप जास्त येत होत्या, आता कमी का आल्या? याचा सगळ्यात मोठा फॅक्टर जे आहे तो आहे इयरली त्यांचं कॅलेंडर आता पब्लिश करणार आहे. हा फॅक्टर बघा, म्हणजे मी गव्हर्नमेंटच्या बाजून बोलतो ह्याचा प्रकार नाहीये. काही लोकांना असं वाटत की सर फक्त बॅचेस विकण्यासाठी किंवा त्यासाठी तुम्ही असं करत असाल, तर पहिली गोष्ट रेल्वेच्या बॅच तुम्ही आमच्याकडे जॉईन करावाच असं मी कधी म्हणत नाही तुम्हाला, आणि कधी म्हणणार पण नाही. पण एक गोष्ट तुम्हाला आवर्जून म्हणणार की तुम्ही रेल्वे रिक्रुटमेंटला अप्लाय करा, स्टाफ सिलेक्शनला अप्लाय करा. तर काय होतं, आपल्याकडे भरपूर लोकांना माहितच नाहीये की रेल्वेचे एक्झाम खरंच इतक्या इझी असतात. रेल्वेचे एक्झाम तुम्ही देऊ शकता. भरपूर महाराष्ट्रीयन मुलं रेल्वेमध्ये जॉब सध्या पण करत आहेत. तुम्ही मनातून तो न्यूनगंड काढून टाका, की तो फोबिया नका ठेवू मनामध्ये की माझ्या रेल्वेची एक्झाम होणार नाही. रेल्वेचे एक्झाम तुम्ही पास करू शकता. बघा, इयरली कॅलेंडर आहे, त्यामुळे नंबर ऑफ वॅकन्सी थोड्याशी तुम्हाला असं वाटतील की कमी असतील, पण या प्रत्येक वर्षी येणार आहेत. त्यानंतर हा पेपर रेल्वेची एक्झाम तुम्ही मराठीमधून देऊ शकता, म्हणजे तुमचा इकडचा जो सिलेबस आहे तो सिलेबस तुम्हाला मराठीमध्ये देता येणार आहे. त्यानंतर इथं फक्त एक फॅक्टर आहे जो तुमच्यासाठी थोडासा काय होतो की त्याला ॲडिशनल ठरू शकतो, तो म्हणजे सायन्स. तुम्हाला समजा तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल, तर पोलीस भरतीला तुम्हाला सायन्स तितकं डीपमध्ये नाहीये, पण रेल्वेसाठी तुम्हाला सायन्स डीपमध्ये आहे. तो फॅक्टर आता सांगतो की डीपमध्ये करावं लागेल. फिजिक्स वेगळं, केमिस्ट्री वेगळं, बायोलॉजी वेगळं, तुम्हाला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र तिन्ही पण तुम्हाला डिटेलमध्ये करावे लागतील. नंबर ऑफ वॅकन्सीज किती आहे, तर 4660 आहेत. त्यापैकी 4208 ह्या कॉन्स्टेबलच्या आहेत, 452 ह्या SIच्या. बघा, भरपूर लोकांना हाई डाऊट आहे की सर रेल्वेचं पोलीस म्हटलं तर तिकडं फिमेलला ह्या पोस्ट असतात का? हो असतात, मेल पण आहेत, फिमेल पण आहेत, दोघांसाठी ह्या पोस्ट आहेत. फिमेल पण अप्लाय करू शकतात. सर, याचं ऑनलाईन ऍप्लिकेशन कधीपासून स्टार्ट होणार आहे? 15 एप्रिल पासून स्टार्ट होणार आहे. मग सर 15 एप्रिल पासून स्टार्ट होणार आहे, तर आम्ही नंतर तयारी करायची का? नाही, तयारी तुम्हाला आतापासून करावी लागेल, कारण कॉम्पिटिशन असतेच आपल्याला, आणि जास्त लेट पण नको. 15 एप्रिल पासून याचं ऍप्लिकेशन स्टार्ट होईल. जनरली रेल्वेचं कसं असतं की ऍक्च्युअल ऍप्लिकेशन स्टार्ट होण्याच्या अगोदर ते काय करत असतात, तिथे एम्प्लॉयमेंट जे न्यूज पेपर आहे त्याच्यामध्ये ते न्यूज देत असतात अगोदर असते, नंतर त्यांच्या वेबसाईटवरती येत असते. बघा, त्यांचं जे ऍप्लिकेशन स्टार्ट होणार आहे 15 एप्रिलला, 14 मे पर्यंत सुरू असेल, आणि साधारणपणे त्यानंतर 1-1.5 महिन्यानंतर एक्झाम होऊन जाईल तुमची. त्यानंतर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती नोटिफिकेशन कधी येणार आहे, 15 एप्रिल 2024ला. बघा, म्हणजे अशा प्रकारचं ऑलरेडी नोटिफिकेशन पब्लिश केलेलं आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची न्यूज कोणती आपल्याला त्या नोटिफिकेशन म्हटली, तर बघा, कोविडमुळं त्यांनी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डनं तुम्हाला 3 वर्षाची रिलॅक्झेशन दिलेली, 3 वर्षाची वयामध्ये सूट त्यांनी जाहीर केलेली. त्या 3 वर्षाचा तुम्हाला बेनिफिट होईल. तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये आहात, तुमचं सध्याचं जे एज लिमिट आहे त्यामध्ये ॲडिशनल 3 वर्षाचा बेनिफिट तुम्हाला होणार आहे. बघा, तर पहिली गोष्ट, ही जी एक्झाम आहे ही एक्झाम 3 स्टेजेसमध्ये होत असते. लाईक CBT, फिजिकल इफिशियन्सी टेस्ट किंवा फिजिकल मेजरमेंट टेस्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. ऍक्च्युअली 4 असतात ते, कारण याला आपण 2 वेगवेगळ्या, म्हणजे ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट फर्स्ट स्टेज, दुसरी फिजिकल इफिशियन्सी टेस्ट, तिसरी फिजिकल मेजरमेंट टेस्ट आणि चौथी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. पगाराबद्दल बोलायचं झालं तर मी याच्या अगोदरही जेव्हा रेल्वे रिक्रुटमेंटच्या मी इन्फॉर्मेटिव्ह सिरीज मध्ये सांगितलेलं आहे, रेल्वेमध्ये फॅसिलिटीज खूप आहेत. पेमेंट हा फॅक्टर फार वेगळ्या साईडला आहे, भरपूर सारे अलाउन्सेस असतात. त्यामुळे जरी तुम्हाला कॉन्स्टेबलला पगार हा 21,700 सांगितला असेल आणि SI साठी पगार 35,400 सांगितला असेल, पण याच्यामध्ये खूप मोठी वाढ असते. तुम्हाला खूप वेगवेगळे अलाउन्सेस आहे, त्याच्यावरती मी सेपरेट एक व्हिडिओ टाकलेला ऑलरेडी. तर बघा, पगार याच्या 1.5 ते 2 पट तुम्ही कन्सिडर करू शकता. ऑफिशियल वेबसाईट जी आहे यांची RPF.IndianRailways.GOV.in ही ऑफिशियल वेबसाईट आहे. त्यानंतर बघा, वॅकन्सी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे टोटल 4660 आहे आणि कॉन्स्टेबलचा 4208 आणि SIचा 452 आहे. त्यानंतर ऍप्लिकेशन फीस कम्पॅरेटिव्हली इतर एक्झामच्या कम्पॅरेटिव्हली ऍप्लिकेशन फीस स्टाफ सिलेक्शन आणि रेल्वेची कमी असते. तर रेल्वेची तुम्ही जर का जनरल कॅटेगरीचा असाल किंवा OBC असाल तर तुमच्यासाठी 500 रुपये आणि इतर लोकांसाठी ही 250 रुपये आहे. त्यानंतर तुम्हाला हे जेव्हा रिक्रुटमेंटची विंडो ओपन होईल, म्हणजे साधारण 15 एप्रिलला, तेव्हा तुम्हाला 6 स्टेजेसवरती लक्ष देणं गरजेचे. 6 स्टेजेसवर तुम्हाला फॉर्म भरायचा.
पहिल्यांदा तुम्हाला जो ऑफिशियल वेबसाईट वरती जायचंय, ऑफिशियल वेबसाईट हीच आहे बरं का, www.rpf.indianrailways.gov.in. त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय. रजिस्ट्रेशन करत असताना पहिल्यांदा तुमचे बेसिक तुम्हाला डिटेल्स भरावं लागतात, तुमचं नाव, तुमचं आडनाव, तुमच्या आई वडिलांचं नाव, तुमचं कॉन्टॅक्ट डिटेल, तुमचं ईमेल डिटेल्स, हे तुम्हाला फिल करावं लागतात. ते फिल केल्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड मिळतो. मग तुम्हाला परत त्या पोर्टलवरती जायचं, रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला काय करायचंय, तुमचे अदर डिटेल्स जसं एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल, अदर पर्सनल डिटेल्स असतील किंवा बाकीचे रिलेव्हंट इन्फॉर्मेशन त्यांनी जे विचारले असेल ते तुम्हाला फिल करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावं लागतात. डॉक्युमेंट अपलोड करत असताना लक्षात ठेवायचंय की तुम्हाला डॉक्युमेंट त्या प्रॉपर साईज मध्ये भरायचे, प्रॉपर साईज मध्ये अपलोड करायचे. भरपूर मुलांचं स्टाफ सिलेक्शनला पाठीमागच्याच वेळेस प्रॉब्लेम आलेला आहे की काय होतं की तुम्हाला त्याने सिग्नेचरची त्याने साईज वेगळी सांगितली, तुम्ही वेगळ्या साईज मध्ये अपलोड करता, मग ते फॉर्म तुमचा रिजेक्ट करता, तुम्हाला एक्झामलाच बसू देत नाही किंवा नंतर तुम्हाला भविष्यामध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामध्ये जे प्रॉपर साईज दिलेली आहे फाईलची किंवा फॉर्मॅट दिला आहे त्याच्यानुसार तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अप्लिकेशन फीस पे करायची आणि नंतर तुम्ही सबमिट केल्यानंतर तुमचं अप्लिकेशन सबमिट होतं. त्या सहा स्टेजेसमध्ये तुम्हाला फॉर्म भरावा लागतो आणि याचा डिटेल व्हिडिओ जेव्हा तुमची आय डी येईल ऑफिशियल 15 एप्रिलला तेव्हा याचा व्हिडिओ मी तुम्हाला एक फॉर्म भरून दाखवेल कसा भरायचा. त्याच्यानंतर क्वालिफिकेशन सिंपल आहे, एसआय साठी म्हणजे सब इन्स्पेक्टर साठी तुमचं ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे आणि कॉन्स्टेबल साठी तुमचं 10वी असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं एज लिमिट जे तर मेल तुम्ही कॉन्स्टेबल साठी अप्लाय करत असाल तर 18-28 म्हणजे मिनिमम 18 आणि मॅक्झिमम 28. सब इन्स्पेक्टर साठी मॅक्झिमम 28 आहे पण मिनिमम तुमचं 20 वर्ष आहे. तुम्ही कोणत्या कॅटेगरीला बिलॉंग करता, जर त्याला एज रिलॅक्झेशन असेल तर तुम्हाला दिलेला ऑलरेडी, हा 4 टाईप तुम्ही बघून घ्या. तुम्हाला एससी एसटीत असाल तर 5 वर्ष ऍड होतील, ओबीसी असाल 3 वर्ष ऍड होईल, तुम्ही एक सर्व्हिसमॅन आहात, जम्मू काश्मीर लडाखचा आपला संबंध नाहीये, तर तुम्हाला बाकी तुम्ही कोणत्या कॅटेगरी बिलॉंग करतात त्याच्यानुसार तुम्हाला हे एज रिलॅक्झेशन मिळेल. याच्यामध्ये बघा, एक समजा की घटस्फुटित महिला असेल, विधवा महिला असेल किंवा काही महिला अशा असतील ज्यांचं त्यांच्या हजबंड सोबतचं जे रिलेशन आहे कायदेशीर दृष्ट्या जर संपलेलं असेल आणि त्यांनी परत त्यांनी लग्न केलं नसेल, ज्युडिशियली ते सेपरेट असतील आणि परत लग्न केलं नसेल, तर अशा महिलांना एज रिलॅक्झेशन आहे आपापल्या कॅटेगरीनुसार. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला आयडिया होऊन जाईल. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेसच्या 4 स्टेजेस, त्यापैकी पहिली तुमची सीबीटी कम्प्युटर बेस्ड टेस्ट, त्यामध्ये तुम्हाला 3 विषय असतील, जीके जनरल अवेअरनेस, मॅथ आणि रिजनिंग. त्यानंतर पीईटी म्हणजे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट, त्याच्यामध्ये तुम्हाला रनिंग, लॉंग जम्प, हाय जम्प ह्या गोष्टी असतील. त्यानंतर तुमची फिजिकल मेजरमेंट टेस्ट, तुमची हाईट आणि चेस्ट मेजर केलं जाईल आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, असे 4 स्टेजेस आहेत. त्यापैकी बघा, आता तुम्हाला बघा जी एक्झाम पॅटर्न आहे, एक्झाम पॅटर्न मध्ये हा पॉईंट मुद्दा हायलाईट करून ठेवला. बघा, दोघांचाही एक्झाम पॅटर्न सेम आहे. एसआय ला तुम्ही अप्लाय करा किंवा कॉन्स्टेबल अप्लाय करा, पॅटर्न सेम आहे. मग चेंज काय, सिलेबस सेम आहे, पॅटर्न सेम आहे, मग चेंज काय, तर चेंज हा डिफिकल्टी लेवलचा आहे. कॉन्स्टेबलची लेवल ऑब्व्हियसली 10वीची असल्यामुळं पेपरची लेवल कमी असेल, पण एसआयची लेवल मात्र तुमची हाय असेल. त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग आहे का, हो आहे, 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे. सिलेबसचा पॅटर्न काय, जनरल अवेअरनेस 50 प्रश्न 50 मार्कला, मॅथ तुमचं 35 प्रश्न 35 मार्कला, तुमचं बुद्धिमत्ता 35 प्रश्न 35 मार्कला आहे, असे टोटल 120 प्रश्न 120 मार्कला आहे आणि टाइम जो आहे तुम्हाला हा 1.5 तासाचा असतो. त्याच्यानंतर हे तुमचं फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आहे, ती तुम्हाला क्वालिफाय करावीच लागते, विदाउट ही क्वालिफाय केल्या तुमचं सिलेक्शन होणार नाहीये. तुम्ही कॉन्स्टेबलसाठी अप्लाय करता, पुरुष आहात, तुम्हाला 1600 मीटरची रनिंग 5 मिनिट 45 सेकंदात कव्हर करावं लागते. त्यानंतर लॉंग जम्प 14 फूट आणि हाय जम्प तुमची 4 फीट असेल. फिमेल असाल तुम्ही कॉन्स्टेबलसाठी 800 मीटर 3 मिनिट 40 सेकंद, लॉंग जम्प 9 फीट आणि हाय जम्प तुमचा 3 फीट. तुम्ही एसआय साठी अप्लाय करत असाल, फिमेल असाल, तर 800 मीटर 4 मिनिटांमध्ये, लॉंग जम्प 9 फीट, हाय जम्प 3 फीट. त्यानंतर एसआय मेल असाल तर 1600 मीटर रनिंग तुम्हाला 6 मिनिट 30 सेकंदसाठी 30 सेकंदमध्ये कम्प्लीट करायची, लॉंग जम्प 12 फीट आणि हाय जम्प 3 फीट 9 इंच आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे फिजिकल मेजरमेंट टेस्ट आहे, याच्यापैकी जे चेस्ट असते,
चेस्टचा क्रायटेरिया फक्त पुरुष मंडळीसाठी आहे, फिमेलसाठी नाही. पण हाईटचा मात्र मेल आणि फिमेल दोघांना आहे. तुम्ही कोणत्या कॅटेगरीनुसार मध्ये आहात, जर तुम्ही ओबीसी आहात किंवा अनरिझर्व आहात, मेल आहात, तुम्हाला 165 इतकं असणं गरजेचं आहे. तुम्ही एससी एसटी आहात 160 असणं गरजेचं आहे. जो हिली एरियाज आहे जे मेन्शन केले आहे त्यापैकी तुम्ही हिली एरियाला बिलॉंग करत असाल तर ऑब्विसली तुम्हाला 163 एवढीच तुम्हाला हाईट असणं गरजेचे आहे आणि फिमेलसाठी आहे. आणि चेस्ट जी आहे कॅटेगरीनुसार बघा, ओपन कॅटेगरीच आहात, पुरुष आहात, तुम्हाला 80 सेंटीमीटर न फुगवता छाती पाहिजे आणि फुगून 85 सेंटीमीटर असेल. कॅटेगरी मध्ये असाल तुम्ही 76.2 न फुगवता आणि फुगून 81.2 असणं गरजेची आहे. तर ही तुमचा हाईट आणि चेस्टचा क्रायटेरिया. त्याच्यानंतर तुमचा सिलॅबस, सिलॅबस बघा जीके मध्ये तुमचं बघा इतिहास आहे, राज्यशास्त्र आहे, तुमचं भूगोल आहे, अर्थशास्त्र आहे, ज्या तुमच्या स्टॅटिकच्या फॅक्ट्स आहेत त्या आहेत, तुमचं जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आहे, संगणकीय नॉलेजवरती प्रश्न असतील आणि तुमच्या चालू घडामोडी इतक्या घटकावरती प्रश्न असतात. हे जनरल अवेअरनेसला 50 प्रश्न 50 मार्कला. त्यानंतर तुमचं गणित असेल, तुमचं संख्याज्ञान जे असेल संख्याज्ञानावरती असेल, तुमचं पर्सेंटेज वरती असेल, तुमचं गुणोत्तर प्रमाण त्याच्यावरती प्रश्न असतील, सरासरीवरती प्रश्न असतील, तुमचे सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट त्यावरती प्रश्न असतील, तुमचं नफा तोटा त्याच्यावरती असेल, त्यानंतर तुमचं टाइम अँड डिस्टन्स आणि मेन्सुरेशन याच्यावरती तुमचे प्रश्न असणं अपेक्षित आहेत. ऑलमोस्ट सगळा सिलेबस सेम आहे, थोडासा डिटेलमध्ये करणं गरजेचं आहे. तुमचं रिजनिंग मध्ये पण ऑलमोस्ट सिलेबस तुमचा पोलीस भरती सारखाच आहे, थोडेसे 1-2 टॉपिक तुमचे वेगळे असतील. सिलेबस बघा तुम्ही, अनॉलॉजी ऑड वन आउट असेल, सिरीज असेल, स्टेटमेंट कन्क्लुजन, हे थोडेसे वेगळे काही पार्ट दिसतील तुम्हाला, पण ऑलमोस्ट बाकी सिलेबस तुमचा सेम आहे. तर त्याच्यामुळे एक तुम्हाला विनंती आहे की तुम्ही, मी परत माझं स्टेटमेंट रिपीट करतो, बॅच लावा असं म्हणत नाहीये, पण फॉर्म भरावा असं नक्की म्हणेल तुम्हाला. फॉर्म तुम्हाला भरायचा आहे, त्याला अप्लाय करायचं आहे आणि नक्कीच पोस्ट पण काढायची आहे. याची इन्फॉर्मेटिव्ह सिरीज आपण लवकरच सुरू करणार आहोत. इन्फॉर्मेटिव्ह सिरीज ज्या चॅनलवरती सुरू करणार आहोत त्या चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे, त्याला जॉईन करून ठेवा. तुम्हाला डेली त्याला लेक्चर सिरीज सुरू होईल आपली, जे आपण अगोदर लेक्चर सिरीज चालू केली होती ती परत आता सुरू करूयात आपण. चालेल, थँक्यू व्हेरी मच.